अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने जामखेड तालुक्यातील होतकुरू मल्लांसाठी तालुका निवड कुस्ती स्पर्धा घेण्यात आली होती. दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जामखेड येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक जगन्नाथ राळेभात, राष्ट्रवादीचे नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम मुत्तेकर, संचालक मकरंद आबा काशीत, नगराध्यक्ष निखिल घायतडक, भाजपाचे तालुका अध्यक्ष अजय काशीत, हनुमंत जाधव, नगरसेवक मोहन पवार, आत्माराम बेडके यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी पहिली कुस्ती जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ राळेभात यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. तसेच या स्पर्धेसाठी आयोजक बबन काका काशीत, इस्माईल शेख, मयूर भोसले सर, किशोर सातपुते, डॉक्टर हजारे, तसेच या स्पर्धेसाठी पंच म्हणून संभाजी निकाजे व ईश्वर तोरडमल यांनी काम पाहिले. तसेच या स्पर्धेसाठी 70 मल्लांनी सहभाग नोंदवला. माती विभाग मयूर बाबासाहेब फुलमाळी 57 किलो प्रथम, राम बंकट गायकवाड 61 किलो प्रथम, योगेश राजेंद्र पवार 65 किलो प्रथम, संकेत बापूसाहेब हजारे 70 किलो प्रथम, अरुण तायप्पा लोखंडे 74 किलो प्रथम, पृथ्वीराज बाबासाहेब वनवे 79 किलो प्रथम, उमेश संतोष शिंदे प्रथम, गोविंद आत्माराम बेडके 92 किलो प्रथम, शिवम मिनीनाथ लटके 97 किलो प्रथम, सागर किसन मोहळकर 125 किलो प्रथम. तसेच या स्पर्धेसाठी गादी विभाग अर्जुन बाबासाहेब फुलमाळी 57 किलो प्रथम, विशाल हरिभाऊ देवकाते 61 किलो प्रथम, पवन मारुती गाडे 65 किलो प्रथम, धनंजय भगवान देवकाते 70 किलो प्रथम, सौरभ मारुती गाडे 74 किलो प्रथम, सूरज सतीश बेर्डे 79 किलो प्रथम, कृष्णा युवराज कराळे 80 किलो प्रथम, सागर मुकुंद जिवडे 92 किलो प्रथम, कृष्णा सुग्रीव खाडे 97 किलो प्रथम, धनराज पंडित पवार 125 किलो प्रथम. या स्पर्धकांनी भाग घेऊन महाराष्ट्र केसरी या स्पर्धेसाठी पुढील तयारी करण्यात येईल असे बोलताना जामखेड तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बबन काका काशीद यांनी सांगितले. कुस्ती स्पर्धा तालुका पातळी जामखेड लेवलला आपण या ठिकाणी घेत आहोत. त्याचं वैशिष्ट्य की ही रोपट तालुक्यातून जिल्ह्याला जातं, जिल्ह्यातून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतं आणि ते महाराष्ट्र केसरीच्या दर्जाला येतं तेव्हा आपल्या सर्वांच्या लक्षात येतं की फलाण्या गावचा महाराष्ट्र केसरी, फलाण्या गावचा महाराष्ट्र चॅम्पियन ही स्पर्धेची सुरुवात आणि ही आपण दरवर्षी सालाबादप्रमाणे याही वर्षी याच ठिकाणी स्पर्धा आयोजित केल्या. यावर्षी फक्त उशीर झाला पण खऱ्या अर्थाने ही कुस्तीची सुरुवात आणि तालुक्याला एक चांगली गोडी लागलेली. आम्हा सर्व तालुक्याचं मला आभार व्यक्त करायचे की कुस्तीला खरंच आज सुगीचे दिवस आलेले आहेत आणि ते आम्ही जवळून अनुभवत आहोत. यापुढं अनेक चांगल्या चांगल्या स्पर्धा होतील परंतु येणाऱ्या पुढच्या वर्षी आम्ही जिल्ह्याची स्पर्धा देखील या ठिकाणी घेऊ. आज एवढेच या ठिकाणी सांगू इच्छितो. आज भाऊराव काशी यांच्या नेतृत्वाखाली जे आता महाराष्ट्र केसरी निवड चाचणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे. सर्व पैलवानांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि माझ्या भविष्याचं संपूर्ण स्पोर्ट्स करावा
त्यांनी काही फायदे होतो म्हणजे तब्येत चांगली राहते, शरीर सगळ्यात मोठं धन आहे, तसं असे विचार असणाऱ्यांचं काका आजची शक्ती येते आणि जिंकायचं मी जुलूम असतो, त्यामुळं माझं असं म्हणणं कसं काकांचं दरवेळेस दर काही स्पोर्टसाठी काकांना नक्की बोलतो की एनी टाईम हजर आहे, प्रत्येक व्यक्तीने त्याच्या आयुष्यात स्पोर्ट्स असणं अति जवळ जामखेड तालुका निवडणुकीत स्पर्धा होती भवन काका काशीत जामखेड तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शन खाली ती पार पडली आणि स्पर्धा खूप चांगली झाली. अनेक मल्लांनी ह्यात सहभाग घेतला, त्यात मी पण होतो. मी 92 किलो वजन गटात माती विभागात प्रथम क्रमांक पटकावला आणि माझे सहकारी होते त्यांनी बी सहभाग नोंद दिला. अशा पद्धतीने जामखेड तालुक्याची स्पर्धा पार पाडण्यात आली. आज महाराष्ट्र केसरीची आता स्पर्धा आहे, त्यामुळे आता इथून निवड झालेली आहे. तर आता जिल्हा ठिकाणी आम्हाला स्पर्धेसाठी जायची आहे, त्यासाठी आमची प्रयत्न म्हणजे तयारी तर खूप केलेली आहे.